शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी सूर्याप्रमाणे तेज दिसणारे स्पीड चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षण आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने व लक्षपूर्वक ऐकून घ्या अशी माझी विनंती आहे. आज 19 फेब्रुवारी हा दिवस भारतीय इतिहासातील महान लोककल्याणकारी व अष्टपैलूंतील महत्त्व लाभलेले राजश्री शिवछत्रपती यांचा जन्मदिवस शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेर किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले तर आईचे नाव जिजाबाई हे होते. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राज्याचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांना जीवनात पित्याचा सहज फासा लागला नाही तरी माता जिजाऊंनी त्यांना पित्याचे म्हणजे कधीच फासू दिले नाही. आई भवानीचा आशीर्वाद पाठीवर दादोजींचा हात व जिजाबाईंचे सदाटवीवर संस्कार क्षत्रियांसह शिवराय घडत गेले. शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रात 400 वर्ष सुमारे 400 वर्ष स्वराज्य नव्हते. या परिस्थिती स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा आणि जामशहा विजापूरचा दिलशहा यांच्या सत्तेत होता. स्वराज्य म्हणजे स्वतःचे जनतेचे राज्य निर्माण केले होते. जनतेचे राज्य निर्माण केले होते. या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना मावळ्यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी जीवास जीव देणारे मावळे महाराष्ट्राच्या मातीत तयार केले होते. एकच राजा जो रयतेसाठी जगला एकच राजा जो अन्यायाविरुद्ध लढला एकच नेता जो लोकहितासाठी झटला एकच असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला स्वराज्याला जन्म दिला. शिवाजी महाराजांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर स्वराज्य स्थापन केले. अनेक बल्लाढ्य शत्रूंशी शक्तीपेक्षा युक्तीने त्यांनी चोख बंदोबस्त केला. प्रथम तोरणाचे कुंडेस स्वराज्याचे तोरणच बांधले होते व पुढे अनेक किल्ले मोठ्या कौशल्याने व साहसाने जिंकून घेतले. गनिमी कावतंत्रांचा अवलंब करून शत्रूस जेरीस आणले. इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी प्रबळ आरमार उभारले होते. त्यांनी त्या काळात फक्त स्वराज्य निर्मितीच केले नाही तर अनेक लोक उपयोगी कार्यही केले. गोरगरीब जनतेस मदत केली. परस्त्रीला माते समान मानले. जल व्यवस्थापन केले. दुष्काळ भागातील लोकांना मदत केली. सर्व धर्मांना शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना एक समानतेने वागवणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले हे जगाला कळावे म्हणून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अपूर्व यथा सांग सोहळा पार पडला व खऱ्या अर्थाने शिवाजी राजे छत्रपती बनले. शिवाजी महाराजांची कीर्ती जगभर पसरली. शब्दही पडतात पुरे अशी शोभांची कीर्ती राजा तिथे शोभून जपली. अवघ्या जगाचा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.